शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय आपल्या नवीन स्पॉटवरती, आपल्या नवीन मोहिमेवरती. तर आजची आपली मोहीम आहे, हा दिसतो हा ढवळगड किल्ला. याच ढवळगडला येण्यासाठी दोन मार्ग आहेत. तर आम्ही आलोय तो पहिला मार्ग पुण्यातून हडपसर रोडवरून उर्रे कांचन आणि उर्रे कांचनवरून अंबाळे गावात यायचं. अंबाळे गावातून डायरेक्टली गडावरती यायला रस्ता आहे. तसंच तुम्ही सासवडकडूनही येऊ शकता, जसं पुण्यातून दिवेघाट, दिवेघाटातून सासवड आणि सासवडमधून अंबाळे गावात यायचं. तिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर आता आपण भेट देऊ ढवळगडाला. तर चला माझ्यासोबत ढवळगडच्या भेटीला. गडावरती वर जातानाच सुरुवातीला दिसतो हा चुन्याचा घाणा. गडाच्या बांधकामासाठी चुन्याच्या घाण्याचा उपयोग होत होता. तर यांनी गडाच्या पायथ्यालाच चुन्याचा घाणा बांधून ठेवलेला आहे. थोडा अंतर चालून आलं की आपल्याला समोर दिसतं हे आहे हनुमानाचं मंदिर. ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे जी दगडाच्या दोन्ही बाजूला घडवलेली आहे. याही बाजूला मूर्ती घडवली, तसंच याही बाजूला मूर्ती घडवलेली आहे. पायऱ्या सोडून वर आलं की आपल्याला समोर दिसतं हे आहे गणपतीचं मंदिर. गणपती मंदिरापासून थोड्या पायऱ्या चढून वर आलं की आपण पोहोचतो गडाच्या दरवाजाजवळ. गडाच्या दरवाजाचं अर्धवट काम दिसतंय इथं, कारण या बाजूला पडझड झालेली आहे, या बाजूला बुरुज दिसतोय. दरवाजातून थोडं पुढे आलं की आपल्याला दिसतं हे आहे पाण्याचं टाकं. या पहिल्या टाक्यापासून थोडं अंतर पुढे आलं की आपल्याला दिसतं हे दुसरं टाकं. या दुसऱ्या टाक्याच्या बरोबर समोर आहे हे ढवळेश्वराचं मंदिर. ढवळेश्वराच्या मंदिरावरूनच किंवा ढवळेश्वराच्या नावावरूनच या गडाला ढवळगड असं नाव पडलेलं आहे. या किल्ल्याबद्दल फेसबुकच्या एका पोस्टवरून समजलं की या अंबाळे गावाच्या जवळ ढवळेश्वराच्या इथे हा गड आहे. तर आम्ही गडाच्या भेटीला आलो. याची माहिती बघता याचा फारसा कुठे रेफरन्स भेटत नाही. तर कृष्णाजी पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या पुस्तकात थोडाफार रेफरन्स आहे. आणि भेटलेल्या माहितीनुसार समजतं की याचं बांधकाम बघता पेशवेकालीन एखादा किल्ला असावा, जो की एखादा निगराणीचा किल्ला बांधलेला असावा, जसे की मल्हारगड, बुलेश्वर याप्रमाणे.
अंबाळे गावात पोहोचल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो पेशव्यांचे सरलष्कर दरेकर यांचा वाडा. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि सोबतच इथं सबस्क्राईब बटन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.